गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टि गारपीट झाली असे असले तरी रुंझा तसेच काही मंडळ मदतीपासून वगळण्यात आले होते. या मंडळाचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला, मात्र अजूनही निधी आलेला नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस झाला. यात दारव्हा, पुसद, उमरखेड, पांढरकवडा तालुक्यातील 26,873 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 22,782 हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसलाय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 22,80,00,000 मदतनिधीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आलेला आहे. शासन स्तरावरून अद्यापर्यंत निधी वितरित करण्यात आलेला नाही. वर्ष लोटल्यानंतरही मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण झालेली आहे. मदत लवकर द्यावी या मागणीसाठी रुंझा मंडळातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य निमिष बांधकर, ओंकार राठोड, लक्ष्मण राठोड, प्रकाश हातगावकर, कवडू पेंदोर, बाबूलाल चव्हाण, विनोद गिरी, विलास राठोड, वामन चव्हाण, श्रावण आडे आदी शेतकरी उपस्थित होते. म्हणजे मागच्या वर्षी आमचा रुंझा मंडळ अतिवृष्टीने भयानक पाऊस येऊन सुद्धा आमचा रुंझा मंडळ सुटलेला आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर आम्ही कलेक्टर साहेबांना 2-3 वेळा निवेदन दिले, मागणी केली, तर त्यांना आम्हाला सांगितलं होतं बाबा आम्ही पैसे आल्यानंतर तुम्हाला ते मागील वर्षाचे पैसे दे ना. पण साहेबांना आत्तापर्यंत आम्हाला ते पैसे दिले नाही. यावेळेस पुन्हा अतिवृष्टी झालेली आहे, शेतकऱ्यांना आतापर्यंत ते पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळं आम्ही निवेदन त्यांना देण्याकरिता जिल्हाधिकारी साहेबाकडे आलेलो आहोत. आमची मागणी आहे का आम्हाला तत्काळ दिवाळीच्या आधी पैसे मिळण्यात यावं, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे, या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो. काय नाव तुमचं? राजू मोहन सिंगाडे, उपसरपंच जिरा.